कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून आता एनजीटी मध्ये सुनावणी होऊ शकत नाही म्हणून परबांची याचिका मागे घेतली किरीट सोमय्या। दापोलीचे साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट आयकर आणि ईडीने आधीच जप्त केला आहे। हे पाडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। अनिल परब जामिनावर तर सदानंद कदम तुरुंगात आहेत। आम्ही विध्वंसासाठी एनजीटीशी संपर्क साधला होता ज्याच्या विरोधात अनिल परब आणि कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून आता एनजीटी मध्ये सुनावणी होऊ शकत नाही याचिका मागे घेतली आणि आता सुनावणी हायकोर्टात होणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलंय। दापोली येथील ताई रिसॉर्ट इन्कम टॅक्स आणि ईडीने जप्त केलं आहे। अनिल परब बेलवर सदानंद कदम जेलमध्ये आहे। याच्या तोडकामासाठी एनजीटी मध्ये सुनावणी सुरू असताना परब आणि कदम ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। सुनावणी सुरू झाली म्हणून टेक्निकल लीगल पद्धती प्रमाणे एनजीटी मध्ये याचिका मागे। ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।